Good morning, student. Good morning to all of you. Today we have once again good morning, student. Good morning to our PUM YouTube e-learning channel for standard 8 to 10. Today our topic is related to 9th science 2, science and technology part 2, and our second chapter is energy flow in an ecosystem. In previous schedule, our respected headmaster Mr. Shinde sir completed the classification of plants. Today, as per schedule, I have started the next chapter, energy flow in an ecosystem. In previous standard 8, you had already learned about the ecosystem. There are the different ecosystem. What is meant by ecosystem? What is meant by ecosystem? Living and non-living things. Living and non-living things interacting with each other to a largest area, that is called the ecosystem. There are the interaction between the biotic and the abiotic factors, that is ecosystem. There are the different types of the ecosystem. First, basic types of the ecosystem is natural ecosystem and the man-made ecosystem. Other word, man-made means artificial ecosystem. And there are the two types of the natural ecosystem, terrestrial and aquatic. In previous standard, you had detailed learn about the terrestrial ecosystem. It consists of the forest ecosystem, grassland ecosystem, and also the desert ecosystem. And in aquatic ecosystem, we have learned the marine water ecosystem and the freshwater ecosystem. But as per the mode of nutrition, there are the producers and carnivores and the saprophytes in the living organisms. What is meant by biotic factors? All living organisms are called the biotic factors. Biotic and abiotic means non-living things, but generally it contains the weather, soil, water. Yes. Good morning to once upon. Good morning to once again to all of you. Okay. अपन आता पुढचा भाग सुरू केलेला आहे. आपल्या 9th ला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे दोन पार्ट्स आहेत. ऑलरेडी आपण ब्रिज कोर्समध्ये या संदर्भात बोललेलो आहोत. काही टॉपिक आपले त्याच्याशी 9वीचे रिलेटेड होते, काही मागच्या स्टँडर्डशी रिलेटेड होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यांना ॲक्च्युअल अभ्यासक्रमाला अगोदरच सुरुवात केलेलं आहे 9वीच्या, आणि त्याच्यातलं आपलं सेकंड चॅप्टर आहे सायन्स टूचं, एनर्जी फ्लो इन अन इको सिस्टम. आता सगळ्यात महत्त्वाचं हे शॉर्ट पहिलं 7वं जे चॅप्टर होतं ते खरं 6वं जे चॅप्टर होतं ते पहिलं, आणि आता हे जे आपण शिकतोय हे दुसरं. ओके, लक्षात येतंय. आता आपण पुढचा भाग सुरू करणार आहोत याच्यातलं की मोड ऑफ न्यूट्रिशन कसे असतात. प्रोड्युसर्स असतात. प्रोड्युसर्स मीन्स दे मेक्स देअर ओन फूड, बरोबर, विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. ऑल प्लांट्स, ऑल प्रोड्युसर्स इन्क्लूड मीन्स प्लांट्स. देन देअर आर द ट्रॉपिक लेवल्स. आता आपण बघू सुरुवातीला आधी ट्रॉपिक लेवल एक गमतीने नंतर मी करतो की इच लेवल इन अ फूड चेन. आता व्हॉट इज मीन बाय फूड चेन, तो अगोदर मी तुम्हाला सांगतो की ट्रॉपिक लेवलमध्ये काय असतं. इकोसिस्टम मध्ये प्रायमरी कन्झ्युमर्स असतात, सेकंडरी असतात, टर्शरी कन्झ्युमर्स असतात आणि मिक्स कन्झ्युमर असतात. व्हेन वी आर स्टडींग दॅट टॉपिक, प्लीज इन फ्रंट ऑफ यू टेकिंग द टेक्स्टबुक ऑफ अवर 9th सायन्स 2, पेज नंबर 81, एनर्जी फ्लो इन अन इको सिस्टम. प्रायमरी कन्झ्युमर्स मीन्स हर्बिवोरस. जनरली दे कंटेन द ग्रास ऑफर, स्क्विरल, एलिफंट. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मीन्स प्रोड्युसर्स. देन सेकंडरी कन्झ्युमर्स, एपेक्स आर टॉप कन्झ्युमर, अँड लास्ट वन इज मिक्स कन्झ्युमर, दॅट इज कॉल्ड ऑमनिओरस. ऑमनिओरस कन्झ्युमर्स ह्युमन्स, बियर. ते आपल्याला सगळी यादी त्या पेज नंबर 81 वर दिलेली. ओके, ती सगळी पेज नंबर 81 वर दिलेली, ती तुम्ही बघून घ्या हवं तर. मी तुम्हाला एकदा आपल्या याच्यावरून दाखवतो की दॅट इज द पेज नंबर 81 वरची ही यादी आपल्याला दिलेली आहे. ही यादी आपण ऑलरेडी ना आपल्या ब्रिज कोर्समध्ये शिकलेली. गुड मॉर्निंग टू चेतना पाटील, स्वरा, चैतन्य, देन रिद्धेश सपकाळे, गायकवाड. ओके ओके, देन वसाने. सुरू करू आता पुढचा टॉपिक आपला. ओके, देन नेक्स्ट इकोसिस्टीम. देर आर द डिफरंट स्टेजेस इन द इकोसिस्टीम ॲज पर द मोड ऑफ न्यूट्रिशन. प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शरी. अनदर नेम फॉर द टर्शरी इज द अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर्स, अँड द लास्ट वन इज द मिक्स कन्झ्युमर, दॅट इज कॉल्ड द ऑमनिओरस.
ट्रॉपिक लेवल मीन्स ईच लेवल इन द फूड चेन. देन व्हाट इज मीन बाय फूड चेन्स? कंटिन्युअस इंटरॅक्शन गोज बिटवीन द प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर्स अँड द सॅक्रिफाइस अँड दे हॅव द प्रॉपर सिक्वेन्स फॉर देअर इंटरॅक्शन दॅट इज कॉल्ड अ फूड चेन. देअर कंटेन्स द इन द फूड चेन देअर आर द कंटेन्स फोर ऑर मोर लिंक्स अँड दे आर इन अ सिक्वेन्स प्रॉपर सिक्वेन्स. Sometimes food chain is linear. Linear means, for example, here grass. On grass, insects are feed for survival. It depends on the grass. Insects are feed by the frog. Frog are feed by the snake. Snake are feed by the one of the largest bird we have the, taken the hawk, kite, or animal. Okay, or largest snake also. That is the proper sequence. That proper sequence are said to be the food chain. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो की आपण एक सरळ याच्यात लिनियर सिक्वेन्स घेतलेली आहे अशा पद्धतीने, दॅट इज कॉल्ड द फूड चेन. आता एवढ्या याच्यामध्ये आपण आता सगळ्यात महत्वाचं की आपण इकोसिस्टमच्या अगोदरचे मी भाग बोललो, आताचे भाग बोललो, आता आपण फूड चेनच्या संदर्भात बघितलं. आपल्या पेज नंबर 81 वर आहे ना त्याचं चित्र पण दिलेलं आहे की कसं फूड चेन्स आहे, त्याच्यात कोणकोणत्या प्रकारचे लेवल्स दिलेले आहेत. ग्रास आहे, ग्रास ऑन द ग्रास insects are depends because they survive on the grass. Frogs are feed upon the insects. Then snake is the prey becomes for the snake is frog and the for the hawk prey becomes the snake. Okay, काही अडचण इथपर्यंतच्या पहिल्या पेज पर्यंत, कारण तो ऑलरेडी सोपा भाग आहे इकोसिस्टमचा. त्याचे डिटेल्स आपण आता सुरुवात करणार पुढच्या पेज नंबर 82 कडे. इथपर्यंत काही अडचण, कोणाला काही शंका सांगता येईल? टेल मी द लिस्ट, व्हॉट इज डीप सिम्पल वन ऑफ द सेंटेन्स ऑफ द बायोटिक फॅक्टर अँड द अबायोटिक फॅक्टर. कारण त्याचा उल्लेख वारंवार आता पुढे थोडा प्रमाणात सायकल्सवर होणार आहे, बायोजिओ केमिकल सायकल आपण तशी कुठं पॅटपणे. व्हॉट इज मीन बाय बायोटिक फॅक्टर्स अँड गिव सम एक्झाम्पल्स. व्हॉट इज मीन बाय बायोटिक फॅक्टर्स अँड गिव सम एक्झाम्पल्स. ओके, गुड मॉर्निंग मानसी वन्स अगेन, स्वरा, पवन पाटील. यस, बायोटिक फॅक्टर्स आर लिव्हिंग थिंग्स अँड अबायोटिक फॅक्टर्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. करेक्ट. बरोबर मिलिंद, अतिशय बरोबर सांगितलं. मिलिंद रूपक महाजन पण आलेला आहे आज लाईव्ह सेशनला. समाधान पाटील. देन नेक्स्ट वन इज फूड चेन अँड देन अगेन अवर नेक्स्ट टॉपिक इज द फूड वे. First, always remember that all any organism may be prey for many other organisms. बऱ्याचदा असं होतं की एक जो ऑर्गॅनिझम असतो तो दुसऱ्या अनेक ऑर्गॅनिझमसाठी प्रे असतो, तो अनेकांचं ते भक्ष्य असतं. फॉर एक्झाम्पल, अन इन्सेक्ट फीड्स अपॉन द लिव्स बट दॅट इन्सेक्ट्स आर द प्रे फॉर द स्नेक, ऑल्सो द स्पॅरो, स्मॉल बर्ड्स अँड ऑल्सो द लार्जेस्ट इन्सेक्ट, दे फीड्स अपॉन दॅट इन्सेक्ट. Means there is a no proper sequence, there is a no linear change. There is a becomes a intricate web. म्हणजे एक प्रकारे जाळं बनतो. उदाहरणार्थ आपण कमतीने बघू ग्रास. हिअर ग्रास ड्रॉस ऑफ फॉर देन ऑल्सो रॅपिड देन ऑल्सो गिव्ह मी द वन ऑफ द एक्झाम्पल माऊस देन हिअर grasshopper. Grasshopper are fed by the lizard or then rabbit is fed by the wild cat then mouse here snake then deer. Give me the one of the example for the deer is the wolf give. Then next one is also that grasshopper is eaten by the kite or hawk. Also this grasshopper lizard is eaten by that. Wild cat also eaten by that. Okay, mouse is also eaten. Snake. Largest असेल हॉक किंवा आपला ईगल असेल तर तो त्यांच्यावर पण फीड करतो. ग्रुप देखील. ओके, देन नेक्स्ट वन इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दॅट इज रॅबिट ऑल्सो इटन बाय दॅट ईगल ऑर स्नेक. म्हणजे तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये सगळ्यामध्ये की दीज आर द इंट्रिकेट वे.
And one organism is the prey for many other organisms. Grasshopper चा जर उल्लेख केला तर grasshopper ला ना खाणारा lizard पण आहे, काइट पण आहे. अर्थ तुम्हाला समजतात काइट म्हणजे काय, हॉक म्हणजे काय, ईगल म्हणजे काय ते सांगण्याची आवश्यकता नाही. मग दिस इज द इंट्रिकेट वे. देयर इज अ नो लिनियर सिक्वेन्स, देयर इज अ नो प्रॉपर सिक्वेन्स अँड दॅट इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर वेब दॅट नेटवर्क आर सेड टू बी द फूड वेब. वेब वेब म्हणजे काय, नेटवर्क. आता याला काय म्हणतात, इंट्रिकेट नेटवर्क म्हणतात. गुंतागुंतीचं झालं, आपण याच्यामध्ये डिसाईड करू नाही शकत की काय होतंय. बरोबर, याच्या पुढे जर एखादा विद्यार्थी गेला तर याच्या पुढे काय घेऊ शकतो मी सांगतो तुम्हाला. शेवटच्या ज्या अपेक्स टर्शरी कन्झ्युमर आहे त्याच्या पुढे काय लिहू शकतो मी, डिपेंड्स अपॉन इच अदर. बरोबर, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. येस, करेक्ट मिलिंद महाजन, डिपेंड्स अपॉन इच अदर. समटाईम्स असं पण होईल, या ग्रासहॉपरला एखादा मोठा इन्सेक्ट असेल तो देखील खाईल. रॅबिटच्या बाबत तसं होईल. नंतर एखाद्या वेळेस मोठा जर असेल स्नेक तर तो त्या रॅबिटला पण खाईल, माऊसला पण खाईल. बरोबर, प्रे अँड प्रीडेटर चेन इज इम्पॉर्टन्स इन टू दॅट नेटवर्क. बरोबर, प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलं की जर पुढे असेल तर चेतना पाटील आणि समाधान पाटील या विद्यार्थ्यांनी सांगितलं की फंगी असेल, डिकॉम्पोजर्स असेल. अदर नेम फॉर द फंगी ऑर डिकॉम्पोजर इज द टिपिकल नेम फॉर दॅट इज सॅप्रोफाइट. आवर सायंटिफिक नेम इज सॅप्रोफाइट, दॅट इज कॉल्ड टू बी डिकॉम्पोजर विच कंटेन द बॅक्टेरिया ऑर फंगी. करेक्ट, समजलं. याच्यावर शेवटी ही मरण पावल्यानंतर किंवा हे जर हे झाले, देअर इज अ डेथ कंडिशन हॅपन टू द काइट ऑर ईगल, दॅट इफ कंडिशन फिट्स अप ऑन द ऍट सॅप्रोफाइट्स. हिअर ऑल्सो सॅप्रोफाइट्स इथं पण जगू शकतात, यांच्यावर पण जगू शकतात. ओके, डिकॉम्पोज असलेल्या सगळ्या मायक्रोब्सवर. लक्षात आलं तुम्हाला, मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड वेव अँड द फूड चेन. टेल मी द सिम्पल डिफरन्स बिटवीन द दे आर अपेक्स सो वेन दे डेड अँड डिकॉम्पोज बाय सॅप्रोफाइट्स. करेक्ट, सॅप्रोफाइट एस ए पी आर ओ. ओके, स्पेलिंग असू द्या, काही हरकत नाही. छान उत्तरं देत आहे आजचे विद्यार्थी, आपले टॉपिक पण सोपे, काही काळजी करू नका. रूपक व्हेरी गुड, वसाणे मिलिंद ऑल्सो. हां, देन मी टेल मी द वन ऑफ द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द सॅप्रोफाइट्स, वन ऑफ द डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड द फूड वे. एक ऐच्यात सांगता येईल तुम्हाला, जर असं विचारलं की सर वन क्वेश्चन विचारायचा होता, काय अडचण असेल तर विचारा हर्षदा पाटील, काय अडचण आहे. आपल्यासोबत आपले विद्यार्थी पण आज लाईव्ह सेशनला, आपण आपल्या विद्यार्थ्यांपैकीच तुझा प्रश्न शेअर करू, आणि नसेल तर आपण तो सगळ्यांचा प्रश्न समजून मी बोलेन. विचारा. आता माझा प्रश्न चालू तर झालेला आहे तोपर्यंत की वन ऑफ द डिफरन्स बिटवीन, सिम्पल डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड द फूड वेब. चला ठीक आहे, तिचा प्रश्न आहे तोपर्यंत. आपला पेज नंबर सी, तर पेज नंबर 82, दॅट इज द डायग्रॅम, दॅट इज द डायग्रॅम. हा, एक्सपायर डेट म्हणाले ना, एक्सपायर डेट इन द सेन्स ऑफ कोणत्या अर्थाने. जर मला जर तुझा प्रश्न असेल तर इव्हॉल्युशनच्या अर्थाने मी काढू शकतो एक्सपायर डेट. कार्बन डेटिंग मेथडने काढतात, जे दहावीला आपण शिकणार आहे. एक्सपायर डेट कशी काढतात, कार्बन डेटिंग. आता तू एक्सपायर डेट कोणती विचारते हे मला महत्वाचं आहे, की तू औषधांच्या संदर्भात विचारते का काही आपल्या धान्यांच्या संदर्भात विचारते का प्राण्याच्या डेथ कंडिशनच्या संदर्भात विचारते का त्याचं लाईफ स्पॅन बद्दल विचारते. कारण प्रश्न हा जो आहे हा थोडा गडबडीचा होतोय हर्षदा, की तू एक्सपायर डेट कशी पाहिजे तुला, इव्हॉल्युशनच्या याच्यामध्ये पाहिजे का याच्याबद्दल पाहिजे. ओके हर्षदा, लक्षात आलं तुझ्या कौस्तुभ. ओके, कार्बन डेटिंग मेथड असते, आपण पुढच्या वर्षी ती शिकणार आहे इव्हॉल्युशन चॅप्टरमध्ये. येस रूपक, व्हेरी गुड. इन फूड चेन ऑर्गॅनिझम डिपेंड्स अपॉन अदर ऑर्गॅनिझम, बट इन फूड वेब मॅनी ऑर्गॅनिझम मे डिपेंड ऑन अ सिंगल ऑर्गॅनिझम. प्री प्रीडेटर चेन इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. टॅबलेट्स, टॅबलेट्स बद्दल, टॅबलेट्सचे कंटेंट्स आहे ना ते एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आता तुर्त आपला भाग चालू नाही, म्हणजे असं होईल आपलं की आपण जे सेशन शिकतो त्याच्या टाइमपास येईल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे औषधी बनतात त्या औषधींना एक ठराविक मुदत दिलेली असते आणि ती ठरते. आता समजून घ्या, आपलं बनाना पील असेल आपल्या घरात, आपण आता केळी आणल्या समजून घ्या, सिम्पल एक उदाहरण, वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द फ्रूट. आपल्याला माहिती आहे केळी किती दिवसात आपण खायला पाहिजे, काय त्याच्यावर परिणाम होणार आहे वातावरणाचा वगैरे. तसं औषधांना पण एक एक्सपायरी डेट ठरलेली असते, काही वॅक्सिन्सला ठरलेली असते, प्रत्येक गोष्टीला त्याच्या कंटेंट्सवर असतं आणि ते किती लवकर तुम्ही ते ठरलेलं असतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग इन सेन्स ऑफ मेडिसिन. ओके, तुर्त आपण आपल्या विषयाकडे बघूया. मला वाटलं एक्सपायरी डेट म्हणजे तू एक्झॅक्ट कशाबद्दल, बरोबर मेडिसिनबद्दल, त्यांच्यामध्ये ठरलेलं असतं त्याच्या कंटेंट्स, त्यांचे याच्याबद्दल रिॲक्शन.
बरोबर आहे. प्रत्येक औषधाला असते, काही औषधांना 2 वर्षाची असते, काहींना 1 वर्षाची, काहींना 3 वर्षाची, बरोबर आहे. असं पण असतं की एक्सपायरी डेट म्हणजे त्याचा इफेक्ट कमी होतो, एक्झॅक्ट त्यांचा इफेक्ट एकदमच डिमिनिश नाही होत, रद्द नाही होत. ओके, समजलं तुम्हाला? रूपक वगैरेने छान उत्तर दिलं की व्हॉट इज द वन ऑफ द सिम्पल सेंटेन्स डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड द फूड वेब. देन आवर नेक्स्ट टॉपिक इज रिलेटेड टू द ट्रॉपिक लेवल. आता आपण ट्रॉपिक लेवलकडे वळूया. Each level in the food chain is called trophic level. A trophic level is the step at which the organism obtained is the food chain into that level. The amount of matter and energy gradually decreases from producer to the top levels. Means energy decreases from lower level to the highest level. Trophic level साठी एक triangle आपल्याला काढावं लागेल. आणि triangle मध्ये तुमच्या लक्षात येईल की trophic level कशी बनेल. सगळ्यात इथं काय येईल, all producers येईल. प्रोड्युसर्स म्हणजे कोण येतील सगळे प्लांट्स. इथं काही सांगताय विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक मध्येच दिलं आहे, हर्बिवरस, हर्बिवरस हियर, कार्निवरस अँड हियर लास्ट वन इज द ओमनिवरस. दिस इज कॉल्ड द फर्स्ट ट्रॉपिक लेवल. हियर सेकंड अँड हियर द थर्ड वन. ओके, दिस इज द प्रोड्युसर्स, दिस इज द बॉटम लेवल. इच लेवल इन द फूड चेन इन विच एव्हरी ऑर्गॅनिझम ऍट दॅट लेवल गेट्स द फूड दॅट इज कॉल्ड द ट्रॉपिक लेवल. ऍट द बॉटम वी सी ऑल प्रोड्युसर्स मीन द प्लांट्स इन अन इकोसिस्टम. देन याला काय म्हणतात प्लांट्स? आपल्या याच्या टेक्स्टबुक मध्ये एक नाव येणार होतं, फायलो प्लांटन्स. आणि अॅनिमलच्या बाबत नाव काय येणार आहे? झू प्लांटन. ओके, हर्बिवर्स, कार्निवर्स अँड द ओमनिवर्स. देन दिस इज कॉल्ड द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, दिस इज कॉल्ड द सेकंड ट्रॉपिक लेवल अँड द ऍट द टॉप ऑर अपेक्स दॅट इज कॉल्ड द ओमनिवर्स. दॅट ऑल्सो अनदर नेम फॉर द ओमनिवर्स इज मिक्सड कन्झ्युमर्स. बरोबर, मिलिंदने पण छान टाईप केलं. आपले बरेच विद्यार्थी आता चॅटमध्ये अगदी वेगाने टाईप करतात उत्तर. व्हेरी गुड चैतन्य पण, रूपक पण. फ्रॉम in that trophic level the energy or matter gradually decreases from the lowest level to the highest level, from bottom level to the top level. mata sagrat mahatvacha prashna yeto ki he je he dista pyramid sarkha he pyramids banvaycho sagrat first concept proposed by the British scientist Charles Elton. So another name for that figure is Eltonian pyramid. He first studied into the 1927 region, tundra region for the ecosystem on the Bear Islands in England. त्यांनी पहिला सर्वप्रथम हा पिरॅमिडचं प्रपोज केलं आणि त्याला म्हणून दुसऱ्या भाषेमध्ये एल्टनियन पिरॅमिड देखील म्हणतात. बरोबर, अँड फूड चेन अँड द फूड वेब ऑर द एनर्जी फ्लो कन्सेप्ट अँड लिंडरमॅन या नावाच्या ब्रिटिश सायंटिस्टने 1942 प्रपोज केला होता. हे एक राहू द्या, कारण बऱ्याचदा असं विचारतात राईट अ शॉर्ट नोट ऑन एनर्जी पिरॅमिड किंवा दुसऱ्या भाषेत लिहितात राईट अ शॉर्ट नोट ऑन एल्टनियन पिरॅमिड, एकच अर्थ होईल. बरोबर आहे, लक्षात येत आहे. आपण ह्युमन बिंग कशात येणार आहे? बरोबर सांगितलं, ओमनिवर्समध्ये. ऑल्सो ओमनिवर्समध्ये कोणते प्राणी येऊ शकतात सांगता येईल? वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द अदर दॅन ह्युमन बिंग एक्झाम्पल्स ऑफ द ओमनिवर्स. येस क्रोनिक, छान. लायन ओमनिवर्स मध्ये, इज इट राईट? इज इट राईट लायन इज इन ओमनिवर्स? यस करेक्ट, कॅट करेक्ट. आता हा, फ्रॉम द न्यूट्रिशन लेवल ऑर द मॅटर ऑर एनर्जी लेवल ओनली 10% ऑफ एनर्जी गो टू द नेक्स्ट लेवल. फर्स्ट टेल मी दॅट वाय एनर्जी लेवल डिक्रीजेस, का कमी होत जाते? जर पहिल्या लेवलमधून एनर्जी लेवल जर 80% गेली तर ती 80% का राहत नाही सेकंड लेवलला? टेल मी द रिझन बिहाइंड दॅट वाय एनर्जी लेवल ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम लोएस्ट लेवल टू द टॉपेस्ट लेवल.
सांगा विद्यार्थी मित्रांनो, यस दिस एनर्जी इज यूज्ड ऍट द सेल्युलर लेवल फॉर द मेटाबॉलिझम अँड इज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ द हीट. एनर्जी त्या प्राण्याला त्याच्या मेटाबॉलिझमसाठी वापरली जाणार आहे, म्हणून ती एनर्जी तो वापरेल आणि उरलेली एनर्जी तो पुढच्या लेवलला ट्रान्सफर करेल. कोणत्या माध्यमातून? वेन इट बिकम्स द प्रे ऑर द डेथ कंडिशन. इन फर्स्ट लेवल द एनर्जी यूज्ड इन व्हेरियस फॉर्म, देअरफॉर ओनली 10% एनर्जी ट्रान्सफर. तेच रूपक तेच बोलला की एनर्जी त्याला मेटाबॉलिझमसाठी लागेल, त्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी लागेल, अँड सो एनर्जी डिक्रीजेस. एक्झॅक्ट एवढी एनर्जी ती पुढच्या लेवलला तो देऊ शकत नाही, ती त्यातली कमी होईल. ओके, बिकॉज एनर्जी डायजेस्ट यूजेस ॲट ट्रॉपिक लेवल, मेटाबॉलिझम डे टू डे ॲक्टिव्हिटीज फॉर देअर इन द फॉर्म ऑफ हीट. हीट म्हणजे इन द एनर्जी फॉर्म. ओके ओके ओके, आजचा आपला जो टॉपिक आहे पेज नंबर 81 अँड पेज नंबर 82 यापर्यंत आपण आलेलो आहोत. या इथपर्यंत काही आपल्या रिलेटेड टॉपिक्सची अडचण आहे का? कारण हर्षदाने छान प्रश्न विचारला, तुर्त तो प्रश्न आपल्याला का महत्वाचा नव्हता, कारण आपल्या टॉपिकशी रिलेटेड नव्हता. जर एक्सपायरी डेट काढायची त्याचे भरपूर मेथड, इव्हॉल्युशन सिरीजमध्ये जायचं असेल, त्यांच्या इव्हॉल्युशन काढायचं असेल की कोणतं मिळालेला फॉसिल्स कोणत्या, कार्बन डेटिंग मेथड वापरतात, आपल्या लाईफ स्पॅनचे वेगळं गोष्टी असतात, नंतर फ्रूट व्हेजिटेबल्सच्या बाबत वेगळं, प्लास्टिकच्या बाबत, आणि ते अप्रॉक्सिमेट आहे, नॉट एक्झॅक्ट. ओके, ड्यू टू दॅट नंबर ऑफ ॲक्सेस कन्झ्युमर इज लेस. आपण तो घेणारच आहे उद्या तो टॉपिक. समजलं? आज आपण काय शिकलेलो? इकोसिस्टीम शिकलो, देअर आर द डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन द इकोसिस्टीम. त्या मागच्या इयत्तेच्या आपण घ्यायच्या नाही आता, की नॅचरल मॅनमेड इकोसिस्टीम वगैरे त्याची आता आवश्यकता नाही. आपल्याला यार मोड ऑफ न्यूट्रिशनच्या घ्यायच्या आहेत, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी अँड द मिक्स कन्झ्युमर, देन फूड चेन अँड द फूड वेब, वेअर इज द इंट्रिकेट नेटवर्क अवेलेबल. देन ट्रॉपिक लेवल, फ्रॉम बॉटम टू टॉप देअर इज अ एनर्जी ऑर मॅटर डिक्रीजेस. ॲट द टॉप देअर इज अ लेस एनर्जी, ॲट द बॉटम देअर इज अ एक्झॅक्ट एनर्जी. सर इट इज व्हेर एव्हरी फूड वेब इज फूड चेन. येस, एव्हरी फूड वेब इज फूड चेन, बट एव्हरी फूड चेन इज नॉट अ फूड वेब. ओके, उद्या पण असंच जॉईंट व्हा. आज बरेच आपले चांगले विद्यार्थी भरपूर उत्साहात त्यांनी उत्तर दिले. ओके,